ह्यांनी मला विश केलं तर मी म्हटलं की हा माझा मैत्रिणीचा भाऊ आहे, चला म्हणजे बोलले नाही तर मी अशी गलती कोणाशी बोलत नाही, तर मैत्रिणीचा भाऊ आहे म्हणून बोलली हॅपी न्यू इयर वगैरे. मग असं आमच्या गप्पा वगैरे झाल्या. मग तुम्ही लगेच हॅपी न्यू इयर केलं? हा हॅपी न्यू इयर मग विश केलं. वर्ष होतं हॅपी न्यू इयर? 2011. आता 2017 आलंय म्हणून म्हटलं. हा मग पुढे काय? हो मग काय नाही, मग आम्ही जस्ट थोडं चॅटिंग वेटिंग झालं आणि मग आम्ही बोललो की चलो आता भेटूया. आपण एकदा भेटलं की आपण आमने सामने बसून व्यवस्थित बोलू शकतो. म्हणजे भेटायचं असंच तिकडे मालाडला एका आम्ही रेस्टॉरंटमध्ये भेटलो आणि गप्पा वगैरे केल्या. म्हणजे असं जनरली गप्पा मारल्या असंच, म्हणजे असं काही हे नव्हतं. म्हणजे आम्ही मित्र म्हणूनच असे भेटलो एकमेकांना, तेव्हा असं काही मनात पण काही नव्हतं. आणि भेटलो, गप्पा वगैरे मारल्या. मग व्हॅलेंटाईन्स डे आला तर हा मला बोलला की तू मला भेटायला ये. मग म्हणली नाही, मला ऑफिसचे खूप काम आहेत, मी कशाला येऊ तुला भेटायला. आणि अशा दिवशी तो एक संकेत होता. तो एक संकेत होता. तर मी त्याला बोलली नाही नाही मला खूप काम आहेत, मी येणार नाही आहे. तर तू कुठेस, मी तुला घ्यायला येतो. तर मी म्हटलं की नाही नाही, मी ॲक्च्युली मी जोगेश्वरीमध्येच होती. तर मी म्हणली नाही नाही, मी घरीच आली आहे, मला उशीर होत आहे. तर तो बोलले नाही मी तुला घ्यायला येतो, तू जिकडे तिकडेच थांब. तर मला घ्यायला आला. मग आम्ही असं भेटलो. तुम्ही थांबला? हा, कारण की मला थांबायचं. मी निघायला आणि तो पटकन असा आलाच तिकडे. एक मिनिट, तेव्हा तुम्ही कुठे होता जेव्हा यांना विचारलं? तेव्हा मी घरून, म्हणजे हे सगळं चॅटिंग थ्रू होत होतो. तुम्ही का आडेवेडे घेत होता भेटायला? कारण की व्हॅलेंटाईन्स डे होता. तर माझं असं काही नव्हतं, मला माहित होतं की हा व्हॅलेंटाईन्स डेला काय म्हणून हे करतोय. म्हणून मी नाही, मी घरीच आले म्हणून. हा मग मग काय, मग भेटला. मग आम्ही परत एका रेस्टॉरंटमध्ये गेलो. मग ह्यानी म्हणजे तेव्हा असं मला काही बोलला नाही, पण त्यांनी मला फ्रेंडशिपचा मग दिला, फ्रेंड म्हणून मग दिला तुम्हाला. आणि मग काय ते म्हणाले? मग आता मग आपण बोलूया. मग बोला. पण तुम्ही त्याशी काही बोलला नाही, काही विचारलं नाही, काही हिंट केलं नाही? ऍक्च्युली हाच एक फार मोठा संकेत होता. त्याचे संकेतच बरे झाले. तुम्ही संकेत स्थळावर बसून बसून ना त्याचे संकेत फार वाढायला लागले. नाही म्हणजे एक आयडिया आली हिला की माझं इंटेन्शन काय भेटण्यामागे बोलण्यामागे. मग वरती असं काही लिहिलेलं नव्हतं, फक्त फ्रेंड म्हणून लिहिलेलं. फक्त फ्रेंड, ओके. पण तुम्हाला अंदाज आला हो कशामुळे, काय असं बोलण्यात होतं? कारण की असं नाही, पण म्हणजे ते व्हॅलेंटाईन्स डेला एवढं हे करून येणं, भेटणं, म्हणजे मी नाही म्हणले तरी त्यांनी प्रयत्न केले आणि आला मला भेटायला. एक मी ज्या एन्व्हायरमेंटमधून आलेलो, जसं एक प्रोफेशनल लाईफ होती माझी, त्याप्रमाणे मला एक प्रोफेशनल लाईफ पार्टनर पण पाहिजे होती, की ती माझ्यासारखंच म्हणजे सिमिलर स्ट्रीमवरती आम्ही विचार करू आणि मग त्याच्यानंतर एक वेवलेंथ आमची मॅच होईल. आणि ते सगळे मी गुण आहे हिच्यामध्ये बघितले. शी इज क्वाईट प्रोफेशनल. म्हणजे हिचं तुम्ही जर प्रोफाईल वगैरे बघाल तर ॲब्सोल्युटली जे मी बघत होतो की मला जशी मुलगी पाहिजे होती तसं मला चित्र दिसत होतं. म्हणून मी म्हटलं ठीक आहे, हे आपली चांगली आपली मैत्री पण होईल आणि आपली जोडी पण चांगली जमेल आयुष्यभर. मला हे असं कधी वाटलं नाही. नाही, म्हणजे तोपर्यंत मी असा विचार केला नव्हता. मग असं सगळं झालं. मग एकदा काय, मग नेलात घरी? मग नेला घरी हो. नंतर मम्मी बोलली तू कुठे होतीस, काय कुठे होतीस, कोणाबरोबर होतीस, काय होतं? असंच लावून आता काय करायचं? आता पण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. रितू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी, खूप चांगली आहेस तू, म्हणून तुला सगळं जगच चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणीसमोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं निलिमा, जतीन बहिणीचा कॉल आहे. हो माहितीये, रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव्ह केला नाहीस म्हणून ते माला करतील. पुन्हा आला बघ, घे बघू.
हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. बाहेर तुमची वाट बघते.